से फिरौती मांगने की घटना सामने आई है। मोहम्मद नईम अब्दुल जब्बार की नाबालिग लड़की को रास्ते में रोककर सोहेल खान और गोलू नाम के आरोपी द्वारा परिवार को मारने की धमकी दी गई है। इस संबंध में फिरियादी द्वारा मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। या गुणातले जी फिरियादी आहे मोहम्मद नईम अशरफ अब्दुल जब्बार राणार चार खंबाचो हे यांचा व्यवसाय गाडीचा स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे आणि यांच्याकडे यातील एक बाल अपचारी जो आहे तो एक महिनाभर पक्षीला दाणे टाकायचं त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे फिरियादीच्या घरची बऱ्यापैकी माहिती त्यांना होती आणि फिरियादीची मुलगी आहे 12 वर्षाची ती तिच्या घराशेजारीच बेंदी क्लासला जात होती। संध्याकाळी जवळपास 8:30-9 दरम्यान ती जेव्हा क्लासवरून परत येत होती तिला या बालअपचारी आणि त्याच्या मित्रांनी थांबवलं आणि तिला एका कारच्या मागे नेऊन तिला धमकावलं की तुझ्या घरी जे पैसे आहेत ते आम्हाला आणून दे 50 लाख रुपये नाहीतर आम्ही तुझ्या पूर्ण फॅमिलीला संपवू। तिच्या गळ्यावर चाकू ठेवला होता आणि त्यामुळे ती मुलगी प्रचंड घाबरली होती। तिची घरी काही सांगत नव्हती मग तिचे आई वडील सुद्धा तिला वारंवार विचारणा करीत होते आणि मग आम्ही सुद्धा त्या मुलीला आणि त्याच्या फॅमिलीला इंट्रोगेट केलं आणि अशी स्टोरी आमच्या समोर आलेली आहे। त्याच्यानुसार फिर्यादीने तक्रार दिली, तक्रारीवरून आम्ही यातला बालअपचारी एक आहे आणि त्याचा मित्र मोहम्मद जाहीद मोहम्मद राजिक वय 22 वर्षे राहणार एकतानगर वांद्रा अशा दोघं आणि त्यांचा एक अनोळखी मित्र अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास क्राईम पोलीस निरीक्षक नागोसे करीत आहे। सर याच्या पहिले आरोपी विरुद्ध काही गुन्हे दाखल होते का सर? नाही, सध्या तरी त्यांचं काही रेकॉर्ड नाही आहे, आम्ही त्याबद्दल माहिती घेतली पण रेकॉर्ड काही उपलब्ध नाही। सर 5 लाख म्हणजे की जितक्या रकमची त्यांनी मागणी केली होती त्याच्या म्हणजे मागणी काही करणार होते का ते आणखी काही किंवा की मुलीला काही त्रास दिला का त्यांनी याच्या पहिले काही? मुलीला त्रास नाही दिला त्यांनी, फक्त तिला धमकावलं होतं, तिच्या गळ्यावर चाकू ठेवला होता आणि तिला मारहाण वगैरे झालेली नाही आहे आणि यापूर्वी पण 1 आठवड्यापूर्वी पण तिला असंच त्यांनी धमकावलं होतं असं ते सांगत होते, परंतु त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार त्यांनी दिली नव्हती।